विद्युलताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमजीवी सन्मान दिन साजरा। जव्हार तालुक्याच्या वतीने संघटनेच्या संस्थापिका तथा अध्यक्ष माननीय विद्युलताई पंडित यांच्या 2 जुलै या जन्मदिनादिवसाच्या औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मेमन हॉल जव्हार येथे श्रमजीवी सन्मान दिवस साजरा करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने जव्हार पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच संजय भल्लासाहेब जहीर शेख पत्रकार यांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच जव्हार तालुक्यातील 10वी व 12वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह वह्यापुस्तके वाटप करून सन्मानित करण्यात आले। दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका तथा अध्यक्षा माननीय विदुलताई पंडित यांच्या 2 जुलै हा जन्मदिवस श्रमजीवी संघटना दरवर्षी श्रमजीवी सन्मान दिन म्हणून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करीत असतात। समाजातील शोषित वंचितांचा न्याय आणि सन्मानासाठी माननीय विदुलताई यांनी आपले उभे आयुष्य व्यतीत केले आहे। त्यांचे कार्य आणि विचार उपेक्षितांच्या न्यायहक्कासाठी कार्य करणाऱ्या समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे। त्यामुळे विदुलताईंच्या वाढदिवसाच्या औचित्यावर आपल्या कार्याचा सन्मान करणं आम्ही आमचे सामाजिक कर्तव्य समजतो आणि म्हणून श्रमजीवी सन्मान दिनाच्या निमित्तानं आज आपला गौरव करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। दरम्यान या कार्यक्रमासाठी उपस्थित श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। माननीय भल्लासाहेब, माननीय गायकवाड साहेब, पत्रकार बबलाबाई, संघटनेचे सर्व कार्यकर्ते भाऊ बहिणी आणि माझ्यासमोर जे नवीन आयुष्य सुरू करायला निघालेले असे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, खास करून मुलींचा भरणा जास्त आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। पण सर्व मुलं गायब पूर्ण झाली हाही जरा प्रश्न आहे। बऱ्याच मुलांना ते 10वी उत्तीर्ण झाले असते, 12वी उत्तीर्ण झाले असते, या ठिकाणी आहे तेवढेच फक्त उत्तीर्ण झालेले नाही, पास झालेले नाही, जास्त आहेत ना, जास्त असतील का नाही, कुठे गायब झाले सगळे? तुमच्यापैकी जे 10वी पास झाले त्याने आठवण करा, 10वी बारावी, आता तुमच्या सर्वांचं काय अजून तुम्हीच अभिनंदन करा। तुमच्या आई वडिलांना तुम्ही गेल्यानंतर आम्ही इथे सर्वजण आहोत, आमच्या वतीने त्यांचे आभार मानत मानाल, सर्वजण तुमच्या आई वडिलांचे आभार मानाल। आम्ही जे अभिनंदन करतो, जे कौतुक करतो, जी शाबासकी तुम्हाला देतो, ती तुमच्या आई वडिलांना सुद्धा आहे, म्हणून तुमच्या आई वडिलांसाठी एकदा काय हवं आणि घरी गेल्यावर सांगा की तुम्ही काबाड कष्ट केले, मेहनत केली, आम्हाला शिकवलं, म्हणून आम्ही आज 10वी किंवा 12वी पास झालो। बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? तो किती हळू बरोबर, माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? या कार्यक्रमासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित तसंच जव्हार शहरातील समाजसेवक विवेक भाऊ यांच्या जवळचे सहकार्य विनीत मुकणे, हितेंद्र चौथे, जव्हार पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे जव्हार तालुका प्रमुख कमलाकर भोरे, तालुका सचिव संतोष धेंडा, शहर प्रमुख जमशेद खान तसेच जव्हार तालुक्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांनी चांगलेच परिश्रम घेतलेत। प्रतिनिधी जहीर शेखसह दर्शन पाडवी, जव्हार।